काजल है? काजल आ कुठे गं? काय काय करते? काय ना, चाललंय तांदूळ विसायचं काम, दुसरं काय तवा? कस काय येणं केलं? काय नाही, असं झालं बघ, गप्पा मारायचं. घरातलं काम झालं बाई? झालं काम. एवढं सकाळ सकाळ एवढं लवकर झालं बाई? हा झालं की ग. म्हणजे ते सासू करू लागली का आज नाही माझं काम? होय, माझी सासू करू लागते बघ काम, तिला सांगा फक्त हिंडायला बोल. हा बरोबर आहे, नुसते टेपाली येते सासू, नाहीतरी त्याचं दार त्याचं दार त्याचं दार नुसतं पुजायला लागत तिला सकाळी. दुसरं काय नाही, तू तिच्याकडे हे हे तर द्यायचं एखादं टोपलं सकाळ सकाळ, ह्याचं दार त्याचं दार पुजती तेच करावं लागलं आता. लोक तरी दुसरं तरी काम तरी काय ते होय. आणि आता तर ननंद बे वाटत येऊन उरावर राहिली तुझ्या, बसली की येऊन. बरं तरी बाय, मला तेवढा ताप नाही आणि मी काय ऐकून घेणं यांचं, अशी त्यांच्या नाकावर ठेचून मी पण त्यांच्या वर चढ राहील. मग चांगलंय म्हणजे लग्न करून आले घरात, माझ्या बापाने हुंडा दिलाय काय फुकट आल्यावर यांचं ऐकून घ्यायला. काय तर झालं दिरस, काय तर झालं. हा महिन्याभरापूर्वी म्हणती होय तू. अग बाई तुला ते माझं दीर माहितीये का? माहिती की देवा. हा तीच द्यावा, कशाचा द्यावा आणि कशाचा खावा, आम्हालाच द्यावा द्यावा करायची येळ आणली होती त्याने. काय झालं? काय झालं? अग लग्न झालेल्या बाई संग त्याचं लफड आणि ती बाई आली पोरा बिस्तरा बांधून तिथेच दारामध्ये बसली होती. बाई ही तर घरातून निघायचं नावच नाही दारातून, म्हणली लग्न केलं त्याच्या संग. म्हणलं आता काय दुसरं, पहिलं तर लग्न करून हर पळून आलीस म्हणलं, आता दुसरं बी तर आमचं घर जाळायचंय का होय का म्हणलं तिला. तुला तिरं म्हणजे काय म्हणली, म्हणजे मी कशी अशी घरात येऊ दिन बरं तिला. बेकार म्हणजे अग माणसाने करावा, आपण काय म्हणतोय ना सगळ्यांचं असतंय पण नीट जरा. हा मग जरा शिस्तीत अग करावा की पण जरा शिस्तीत असतंय ना. बाई नको नको केलं बघ. आणि ती माझी सासू मग तयार झालती पोरासाठी, तू का म्हणून पोरग पोरग लय जीव जीव द्यायला चाललंय, मी उद्या त्यांना जीव दिला मग काय करायचं. हा मग तीच की तिने असं काही घरदार बघून माग आली होती. तिला काय काम हो नाहीतरी लय असेल बाया बाया काय कशी लाज लाजा काय इशीला टांगून येतात का काय काय माहिती. काय बोलत असल्या बायांना? कुठे गेली सासूबाई? घरात कोण दिसत नाही. माझ्या सासूबाई तिकडे कुठं गेली का काय वर्ग? बाया गेली तुला बरं होईल. तस मनातलं बोललीस मला असा लय भारी आनंद झाला माहिती का, नाही तर लय आवड असा नको नको करते माहितीये का. भाजी करायची म्हणलं तर तिला विचारायला लागतं संध्याकाळची काय करू म्हणून, डोकंच हलतंय माझं. सासू येत सासू विचारायला लागलं म्हणजे सगळं तिच्या आता बोटावरून नाचावं. आता मी ऐकलंय तेवढं ऐकलंय, लय दिवस नसते मी अजून ऐकून घेतलंय. झालं आता लग्न झाले मग 3-4 वर्ष काय करते म्हणजे. अबघ तिला जर नीट राहायचं असेल तर राहील, नाही तर मी सरळ इकडे खाईल. नवरा कसं राहत? हा नवरा बरं ऐकणार नाही माझा, नाही होय तिला त्याला स्वतःसारखी सरळ करायचे. बरं बाई नवरा ऐकते बाई नवरा माझा, तुझ्यासारखी जर गप्प गप राहिली ना गायीसारखी आपल्या गरीब गायीसारखी तर मग तर काहीच खरं नाही गडे माझं. तुझे तर सासू एवढे अगोचर नाही पण माझी अशी आहे ना, मी हाय म्हणून टिकले, नाही तर दुसरी आहे ना दुसरी असं कधीच गेली असती पाहिलावून. राहावं लागत असतं एवढं बिना राहायचं कळलं का? हा भांडवायचं नाही म्हणत मी पण ते मुद्दाम आहे, तुला नाही माहिती सासांच्या खुडीला बेकार असतात, कळ नाही म्हणून कळ काढतात आणि वरून आपल्यालाच भांडतात. मी तर लय लय अनुभव घेतलाय. हा तुझं चांगलं बाई तू ऐकत नाहीस. हा ऐकते मी पण जे ऐकायचं का तेच ऐकते, काय बी नाही ऐकत. नवरा चांगलाय सपोर्ट करतोय म्हणतो सगळं. हा नवरा मज मग चांगला त्या नवऱ्याला काय रोग उठला कुठं काय झालं बाई, बस चांगलाय की गरीब आहे. गरीब आहे बरोबर ऐकतय. ह्याच्यामुळेच असं राहावं लागतंय गरीब गायवणी माहितीये का. काय करते राहावं लागत असते, उचक्या लागायला लागल्या बाबा मला. कशाने नवरा आठवण काढते काय? नाही गडे कुणी आठवण नाही काढीत, पाणी कमी झालंय मला. होय पाणी कमी झाले होय ग होय ग. ते गावातल्या त्या पुरीचं काय झालं ग? कुठलं ते झालं ना काहीतरी घोटाळा काय माहिती बाई, काहीतरी म्हणतो काहीतरी झालंय म्हणून सगळ्या गावामध्ये सगळी हा 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 झाली. तुला माहित नाही? नाही माहिती बाई. जाऊ दे मग. काय झालं तू कुठं राहते काय माहिती? अग गेले ना हात धरून पळून त्या पोराचा कवा म्हणजे आता 8 दिवस झाले माग म्हण माहितच नाही. ऐकलं होतं अग माझ्या सासूने जर ऐकलं ना माझा भांडू भांडू पिठाच पाडेल, तिला फक्त कारण लागतंय. कारण जर भेटलं ना बाई सोडीत ना अशी तर अशी तशी ऐकाय बी त्याची. हा मग तर तुझं माझं बोलणं बी बंद. आधीच पाठी माग लय तिला खुपली होते, आपले दोघे बोलत बसायचं बोलले. हा नव्हतं जमत आणि स्वतः हिथं तिथं एवढा ती काय म्हणते ती शेजारची ती हिराबाई तिच्या संग दिवस रात्र गप्पा मारीत बसत होती. तुला सांगते की मजा काय मजा झाली माहिती का? आता माझ्या सासूचं नाव बारकबाई बरं का. आणि दोघी लय आधी 8 दिवस आधी 8 दिवस आधी ना त्यांच्या लय गप्पा चालायच्या.
गप्पा चालल्या चालल्या आज ना दोघींच्या एका दिवशी ना असे भांडण झाले हुकमी होते बघायला असे दोघींनी भांडण गेले ती कशी करायची माहिती का अगं बारके आणि माय सासू कशासाठी अगं हिरे ती लग्न जायचं अगं बारके अगं मला हसू यायचं म्हणायचं भांडण सोडू का नको मी खाली अगं मी मस्त चलू दिले बाजूला सरकायचे हसायचे नका जाय ना असू दे मूर्तीकडे आपल्याला चांगली राहते ना झालं फक्त एवढंच की त्या बाईला चूक असली ना बोलायला म्हणजे झालं एकदा बाईचा पट्टा चालू झाला की झालाच मी तर कानात कापसाचे बोळे घालून बसत असते ना म्हणूनच बघ ते झोपलेली यावर बरं झोपली बघ की आता काही टाइम झालाय दिसलं म्हणून झाले मी हा टाइम काय झालाय आता दिवस मावळायला लागला तरी घोर होती आत संध्याकाळ जात अशी घुरती अग बाय 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 नुसतं साऊंड लावल्यासारखं माझं तर डोकंच किर्र होत आहे नुसतं काय करते जाऊ दे आता काय करते दुसऱ्या माणसाच्या झोप आवडत त्याच काय सांग अग बाई गावात राहते का गावाच्या बाहेर अग एवढं नसते मला माहिती मी कशाला बाहेर येते एवढं तरी मी ऐकलं होतं हा ऐकलं होतं म्हणून सांगते मला तर काय माहित मला ह्यांनी सांगितलंय हे पोर पोरांमध्ये गप्पा चालू असतात ना मग त्यांनी मला सांगितलं की असा असा विषय रात्रीच गेली जाऊन 2-3 वाजता त्या पोराला बोलवलं गाडीत आणि त्याच्यानंतर त्या चुलत्याला माहित झालं गाडी 10 किलोमीटर ताणली पण गाडी काय भेटली नाही आणि कुठे गेले कुठे नाही अजून तपास बी नाही बाई बरे बाई कशाच बरं काय करतात पुरी तर जाऊ दे कसं काय करतात तिकडे जाळ पेट होते त्यांचा काय करायचं आपल्याला माझी सासू माहित नाही त्याला माहित पडलं मला हे करून तरी तू बरी काय म्हणत नाही तिच्याकडे बसायला जाऊ नको काय नको नाहीतर माझी पाठी मागच बोंबरली होती तुला बी खवळी मला बी अशीच बोलत बघ फट दिशी तोंडावर दुसरं काय सुद्धा नाही बोलायसारखं त्या तांदळात खडा नाही तरी बी 2-4 खडे आहेत कुठेतरी त्या दिवशी त्या माझ्या सासूला म्हणलं एवढं नीट करून द्यावं मी म्हणलं लय जण आता त्या दिवशी चांगला स्वयंपाक करायचा होता ना म्हणलं आंब्याचा रसबीस करावा जरा म्हणून म्हणलं त्यांना तांदूळ निवडून द्या बाईने तांदूळ निवडला असं त्याच्यात 4-5 खडे निघाले माझ्या ताटात एक त्यांच्या ताटात एक का बरं तुमच्या ताटात निघले आणि माझ्याकडून निघले असते तर बाईने असे ठो 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 बोंबरले असते माझ्या नावाने म्हणजे स्वतःकडून चूक झाली ना ती चूक नसती ना आपल्याकडून थोडं चुकलं ना लगेच चूक दाखवत हा असं चलो मी जाते आता काय ग बस की चहा बनवतीन ते येतील चालेल काय ही बी तशी लय दीडशानी आहे बर का येते मायापाशी बसून खाली मान घालून लय गरीब मांजरी वणी ऐकती 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 मला काय जसं काय माहितच नाही माझ्या सासू संग गप्पा मारते इकडचं तिकडं तिकडचं इकडं करते मी बी लय हुशार आहे म्हणाव हा तुझं बी आता काढून घेते तुझ्या सासूला सांगते म्हणा माग कशी माहिती कळ लावली होती आता तुझी बी लावते बघ हिला जसं काय माहितच नाही मला कुणी कळ लावली कुणी नाही हा मी बी लय चालू आहे म्हणाव बरोबर आहे मी बी हळू 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 हिच आहे का नाही मला 100% गॅरंटी आहे लग्नाच्या आधी काहीतरी लपड असणारच आहे मे बी गोड बोलून काढून घेणार तिला नुसती उराव बसू बसू नुसती झिपरीने हाणायला झिपरीला धरून हाणायला पाहिजे आणि मी नुसती मागून अशी सोडवाय जाणार बाई जाऊ दे आता मी काय करते तांदूळ आली तर भाताच्या पाण्याला तर उकळे आले असं त्याच्यात जाऊन हे तांदूळ टाकते नाहीतर मागच्या वेळेसारखं व्हायचं दोडक्याच्या भाजीत तांदूळ टाकलं होतं बाहेर सासूला म्हणलं दोडका भात केलाय